नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज मार्केटमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईटला डाऊन साईडला मुवमेंट बनवू शकते ही मुवमेंट तयार होण्यासाठी मार्केटमध्ये ऑप्शनचं सेटअप काय सांगत टेक्निकल सेटअप काय सांगतंय आणि बाकीचा मार्केटचा सेंटिमेंट काय ह्याची चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मार्केट एक चांगल्या मुमेंटमवर ग्लोबल सेंटीमेंटवरती गॅप ऑफ ओपन झालं होतं आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर ऑलमोस्ट एक तास मार्केट हायर साईटला होल्ड करत होतं आणि त्यानंतर अचानक मार्केटमध्ये हायर साईटला प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे आणि सेलिंग आलेला आहे विशेषतः आजचा निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्समध्ये जो सेलिंग प्रेशर तयार केलाय हा टू नावाचा जो स्टॉक आहे टू म्हणजे बजाज फायनान्स आणि बजाज वर आणि आर आय एल रिलायन्स इंडस्ट्रीने हे सेलिंग प्रेशर क्रिएट केलेलं आपल्याला दिसून येते आणि आजचं सेलिंग जे आहे मित्रांनो हे लार्ज कॅप असेल मिड कॅप असेल स्मॉल कॅप असेल फायनान्शियल स्टॉक असतील अक्रॉस द बोर्ड किंवा अक्रॉस द सेक्टर जे आहे ते सेलिंग झालेलं तुम्हाला दिसून येत आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन सेशनमध्ये तेगा इंडस्ट्रीचा स्टॉक जो आहे तो लिस्ट झालाय बीएससी आणि एन वरती आणि ह्या स्टॉकचं लिस्टिंग सिक्स्टी एट पर्सेंटेज झालेला आहे म्हणजे या ठिकाणी इन्व्हेस्टरला जबरदस्त जो आहे तो झालेला तुम्हाला मित्रांनो मार्केटला जर ब्रॉडली तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल येणाऱ्या कालखंडामध्ये मार्केटची कशी दिशा राहणार आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर अजून एक डेटा पॉइंट जो आहे तो महत्वाचा इम्पॉर्टंट बाहेर आलाय मित्रांनो <laughs> 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 नोव्हेंबर महिन्याचा जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्यामध्ये सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचं गोल्ड ईटीएफ जे आहे ते इंडियामध्ये बाय करण्यात आले मग हे गोल्ड ईटीएफ मध्ये जे सहाशे त्र्याऐंशी कोटीचं बायिंग झालंय हे का झालेलं आहे आणि कुणी केलंय हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं कारण का मित्रांनो ज्या ज्या वेळेला इक्विटी मार्केटमध्ये अनसर्टेंटिटी तयार होते फ्युचरच्या ग्रोथ संदर्भात फंड मॅनेजर असतील किंवा एच एन आय क्लायंट असतील साशंक असतात त्यावेळेला ते सेफ इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंटकडे काय होत असतात डायव्हर्ट होत असतात आणि त्याचं हे इंडिकेशन आहे ओमिक्रॉनच्या बॅकग्राऊंड वरती या ठिकाणी मार्केटमध्ये एटीएफ बेस्ड बायिंग जे ते जास्त प्रमाणात होताना दिसून येते म्हणजे तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ जर हेज ठेवायचं असेल बॅलन्स ठेवायचा असेल तर तुम्ही देखील तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड एटीएफ असेल निफ्टी ज्युनियर बीज असेल बँक बीज असेल किंवा अजून आय टी बीट वगैरे वगैरे काय करू शकता त्या ठिकाणी बाय करून ठेवू शकता मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे त्याच्या हाय पासून ऑलमोस्ट दोनशे चौऱ्याहत्तर पॉईंटचं सेलिंग प्रेशर आलंय बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये देखील त्याच्या डे दे हायवरून काय झालं या ठिकाणी ऑलमोस्ट सातशे पॉईंटचं सेलिंग प्रेशर जे आहे ते आपल्याला दिसून आलं आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही जर निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर डेली कॅन्डलवर चार्ट बघितला तर ह्या चार्टवरती आज नेमकं काय घडलंय हे बघणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो आज निफ्टी इंडेक्सचा जर बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर मित्रांनो पाठीमागच्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी ज्या एका रेंजमध्ये होत होता आणि मी सांगितलं होतं बघा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट ही रेंज ब्रेक करेल आणि मी जी प्रॉबाबिलिटी मी जो डेटा पॉईंट सांगितलं होतं त्यानुसार मार्केट आपल्याला हायर साईटला ही रेंज ब्रेक करणं अपेक्षित होतं पण मार्केटने आज हायर साईटला रेंज ब्रेक करायचं एक अनसक्सेसफुल अटेम्प्ट केलाय आणि हा अटेम्प्ट केल्यानंतर त्या ठिकाणी मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जे आहे ते मित्रांनो तयार झालं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या हे कुठं ना कुठं क्लिअरली इंडिकेशन आहे आज पण एफ आय जे आहे ते फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरनं इंडियन इक्विटी मार्केटमध्ये क्लिअरली आपल्याला सेलिंग केलेलं त्या ठिकाणी दिसून येतंय मग मित्रांनो मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघायला झालं तर हे टेक्निकल सेटअप आपल्याला नेमकं काय सांगतंय मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल आज मार्केटनं जो डे हाय तयार केलाय हा डे हाय कुठं आहे तर फिफ्टी डे एक्सपोन्शियल मुव्हिंग एव्हरेज जो आहे ह्या मुव्हिंग एव्हरेजला एक्झॅक्ट मार्केटनं काय केलं या ठिकाणी टच केलेल तुम्हाला या ठिकाणी दिसून येत म्हणजे सॉरी फिफ्टी डे आहे का मला कन्फर्म करू द्या कोणतं मुव्हिंग एव्हरेज आहे बरोबर आहे पन्नास दिवसाचं जे मुव्हिंग एव्हरेज आहे ह्या पन्नास दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला मार्केटनं काय केलंय आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये त्या ठिकाणी टच केलेलं दिसून येते आणि तिथून मार्केटमध्ये एक्झॅक्ट सेलिंग प्रेशर जो आहे तो माउंट झालाय आणि आज मार्केटनं जो लो तयार केलाय तो, तो कोणता लो तयार केलाय तर एक्झॅक्ट डॉट टेन डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला मार्केटनं पॉज घेतलाय म्हणजे मित्रांनो हे क्लिअर कुठं ना कुठं इंडिकेशन आहे शॉर्ट टर्म मार्केटचं जेव्हा मार्केट टेन डे फिफ्टी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल किंवा वीस दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज असेल ह्या दोन मुव्हिंग मध्ये मार्केट ज्या वेळेला येतं त्या त्यावेळेला मार्केटमध्ये एक साईडवेज मार्केट एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतो पण मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला किंवा निफ्टीचा जर विचार केला मार्केट कधी सहजासहजी छोट्या रेंजमध्ये थांबत नाही आणि मित्रांनो परत उद्या एकदा मार्केटनं जर टेन डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेजचा जर खाली ट्रॅव्हल करायला सुरु केलं तर मित्रांनो मे बी एक सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये पुढील एक ते दोन दिवसामध्ये डाऊन साईडला येण्याची शक्यता नाकार दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजवर टेक्निकल बाउन्स बॅक घेऊन परत एकदा फिफ्टी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे आपल्याला जाताना दिसून येणार आहे निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला <coughs> तर निफ्टी इंडेक्समध्ये काय परिस्थिती आहे बघा निफ्टी इंडेक्स ना आज मित्रांनो या ठिकाणी जे महत्वाचं मुव्हिंग एव्हरेज आहे पन्नास दिवसाचं हे क्रॉस करून वर गॅपऑफ ओपन झालं पण गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट हायर साईडला सस्टेन झालेलं नाही आणि परत एकदा निफ्टी इंडेक्स जो आहे तो टेन डे एक्सपोनेशियल मुव्हिंग ॲव्हरेजला डॉट मार्केटनं काय केलंय आज लो केलेला आहे किंवा त्या ठिकाणी येऊन मार्केट क्लोज झालेला म्हणजे मार्केटमध्ये पाठीमागच्या दोन दिवसामध्ये जे काय कॅन्डल होती कॅन्डल आज पूर्णपणे रेड मध्ये कन्वर्ट झाले तुम्हाला दिसून येते बी टेक्निकली मार्केटचं सेटअप जे आहे ते सध्याला कुठेतर बेरिश होताना तुम्हाला दिसून येते मार्केटचं ऑप्शनचं सेटअप काय सांगते हे पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे मित्रांनो निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर सतरा हजार पाचशे ही जी स्ट्राईक प्राईज आहे या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटिंग झालंय त्याचबरोबर सतरा हजार सहाशेला देखील मार्केटमध्ये कॉल रायटिंग आहे आणि सतरा हजार सातशेला देखील मार्केटमध्ये जबरदस्त कॉल रायटिंग झालं आहे हे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि चेंज इन ओवायचा जर विचार केला तर सतरा हजार चारशे या ठिकाणी आज ओवाय ऍडिशन झाले म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो सतरा हजार चारशे सतरा हजार पाचशे आणि सतरा हजार सहाशे या तीन स्ट्राईक प्राईजला मार्केटला हायर साईटला क्रॉस करताना खूप मोठी पॉवर लागणार आहे खूप मोठ्या प्रमाणात बाईंग मार्केटमध्ये येणं गरजेचं आहे त्याच वेळेला मार्केट हायर साइटला तुम्हाला जाताना दिसून येईल अदरवाईज उद्या देखील तुम्हाला मित्रांनो सेल ऑन राईटची स्ट्रॅटर्ज जी आहे ती काय करावं लागेल त्या ठिकाणी वापरलं म्हणजे प्रत्येक रेज मध्ये सेलिंग ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफाय करायची मित्रांनो मार्केटचं सपोर्टचं काय कंडिशन आहे ओवायच्या मध्ये तर त्या ठिकाणी सतरा हजार चारशाला आजच्या ट्रेडिंग मध्ये पुट रायटिंग झालंय सतरा हजार तीनशेला देखील ओवायचा डेटा फिजिबल आहे आणि सतरा हजार दोनशेला देखील मार्केटमध्ये रायटर आहे आणि चेंज इन ओवायचा जर डेटा आपण बघितला तर हा चेंज इन ओवायचा डेटा आपल्याला नेमका काय इंडिकेट करतोय मित्रांनो बँक निफ्टीनं जर उद्याच्या ट्रेडिंग मध्ये सतरा हजार तीनशेचं जर व्हायलेशन केलं आणि ह्याच्या खाली जर ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी निफ्टी इंडेक्स जो आहे तो मित्रांनो सतरा हजार शंभर पर्यंत काय होऊ शकतो त्या ठिकाणी डाऊन साईडला मार्केटमध्ये ओपन असले तुम्हाला क्लिअरली दिसून येते म्हणजे कुठे ना कुठे एक सेलिंग प्रेशर जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडेक्समध्ये आपल्याला माउंट होताना दिसून येणार हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या हे झालं निफ्टीचं ऑप्शनचा डेटा पॉईंट बँक निफ्टीचं ऑप्शनचा डेटा पॉईंट काय इंडिकेट करतो बँक निफ्टीचा जर विचार केला तर हजार या ठिकाणी कॉल रायटर आहे सदोतीस हजार पाचशे या ठिकाणी ही मार्केटमध्ये कॉल रायटर आहे आणि चेंज इन ओवायचा जर विचार केला तर मित्रांनो ऑलमोस्ट या ठिकाणी सदोतीस हजारापासून ते सदोतीस हजार सहाशा पर्यंत मार्केटमध्ये कॉल रायटिंग झालंय ह्याचा अर्थ क्लिअर आहे बँक निफ्टीला देखील खूप रिस्ट्रिक्टेड अपसाईट आहे सेल ऑन राईटचा पण डेटा इथं पण तुम्हाला असलेला दिसून येतो मग मार्केटचा सपोर्ट कुठे आहे ऑप्शनचा निफ्टीचा तर छत्तीस हजार आठशे आणि छत्तीस हजार पाचशे हा सपोर्ट आहे आणि छत्तीस हजार आठशेच्या खाली जर मार्केट ट्रॅव्हल करायला उद्या सुरू झालं तर मार्केट मे बी छत्तीस हजार पाचशे आणि छत्तीस हजारकडे जाण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही हे लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो आता आपल्या इंडियाचा क्यू जो आहे इंडियाच्या मार्केटमधला आजचा जो डेटा पॉईंट आहे ह्या डेटा पॉईंट दोन डेटा पॉईंट आपण बघितलं एक टेक्निकल डेटा पॉईंट दुसरा ऑप्शनचा डेटा पॉईंट ह्या दोन्ही डेटा पॉईंट नुसार मार्केट बेरिश आहे आणि उद्या मला मार्केट खाली जाणं अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या क्लिअरली पण मित्रांनो अजून एक ह्याच्यामध्ये अट आहे एक डेटा आहे आज संध्याकाळी अमेरिकन मार्केट कशा पद्धतीनं ओपन होतंय ते कशा पद्धतीनं क्लोज होतंय हे पण बघावं लागेल कारण का अमेरिकेमध्ये फ्रीडची सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर मे बी तिथं पण आज जर सेलिंग प्रेशर झालं तर उद्या इंडियामध्ये पण सेलिंग प्रेशर दिसून येण्याची शक्यता आहे म्हणजे ग्लोबल क्यूज जर खूप पॉझिटिव्ह तयार नाही झाला फ्लॅट जरी ग्लोबल क्यूज आता सध्याला जो ग्लोबल क्यूज आहे तो जर ऍज इट इज राहिला तरी पण उद्या मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही मग मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला निफ्टी इंडेक्स जर बाय करायचं असेल तर निफ्टी कुठून बाय करायचंय मित्रांनो ही एक मी रेंज या ठिकाणी डिफाईन आहे ह्या रेंजमध्ये जोपर्यंत निफ्टी इंडेक्स ट्रेड करतोय तोपर्यंत तो तुम्ही कधीही अग्रेसिव्ह पोझिशन घेऊ नका किंवा इथं छोट्या छोट्या ट्रेडसाठी काम करावं लागेल मे बी मार्केट साईडवेज ह्या रेंजमध्ये राहण्याची शक्यता खूप जास्त असते मित्रांनो उद्या जर निफ्टी बाय करायचं असेल तर निफ्टी सतरा हजार चारशे सौसष्टच्या वर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बुली शिव ठेवू नका हा ह्याच्यावरती जर निफ्टीने ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर या ठिकाणी मित्रांनो सतरा हजार चारशे चाळीस हा तुमचा एसएल असेल या पार्श्वभूमीवर म्हणजे निफ्टी सतरा चा हजार चारशे चौसष्टच्या वरती ट्रॅव्हल करायला सुरू केल्या केल्या तुम्हाला कॉल ऑप्शन बाय करायचा आहे तो कॉल ऑप्शन सतरा हजार चारशेचाच असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या कधी सतरा हजार चारशेचाच कॉल ऑप्शन तुम्हाला बाय करावा लागेल ऍट द मनीचा किंवा इन द मनीचा ऑप्शन बाय करून तिथं ट्रेडिंग करावं लागेल या पार्श्वभूमीवर सतरा हजार चारशे चाळीस हा तुमचा इंडेक्सवरचा एसेल असेल या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला मध्ये पहिलं टार्गेट भेटेल सतरा हजार पाचशे दहा सतरा हजार पाचशे बावन्न सतरा हजार पाचशे ब्याण्णव सतरा हजार सहाशे दहा सतरा हजार सहाशे पासष्ट हे टार्गेट असेल आणि मित्रांनो इन केस काही पॉझिटिव्ह सेंटिमेंट मुळे तर मार्केट अचानक इकडं गॅप ऑफ ओपन झालं सतरा हजार पाचशे बावन्न सतरा हजार पाचशे ब्याण्णव तर मित्रांनो त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे ऑप्शनच्या मध्ये कशा पद्धतीचं चेंज झालाय ह्याच्यानुसार तुम्हाला तिथं तुमची स्ट्रॅटर्जी तयार करावी लागेल ह्या या लेवल वरती तुम्हाला तिथं काम करून चालणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून निफ्टी सेल करायचं आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो निफ्टी बेचाळीसच्या खाली जर ट्रॅव्हल करायला सुरू चालला सुरु केलं तर निफ्टीला सेल कराय या पार्श्वभूमीवर मित्रांनो निफ्टीसाठी तुमचं टार्गेट असेल सतरा हजार तीनशे सॉरी इथं स्टॉप लॉस असेल सतरा हजार सतरा हजार तीनशे बा साठ हा तुमचा स्टॉप लॉस असेल म्हणजे परत सतरा हजार तीनशे साठ बासष्ट जर वरती मार्केट निघाला तर तुम्हाला इथं एस एल हिट झालं म्हणून पोझिशन क्लोज करायचंय या पार्श्वभूमीवर तुम्हाला टार्गेट भेटेल सतरा हजार तीनशे दहा सतरा हजार दोनशे ब्याण्णव सतरा हजार दोनशे अठ्ठेचाळीस सतरा हजार दोनशे दहा हे टार्गेटसाठी तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय करायचंय त्या ठिकाणी काम करायचं मित्रांनो बँक निफ्टीचं डेटा पॉईंट काय सांगतोय कुठल्या लेवलवर आपल्याला बाय करायचं ते पण बघून मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला करा त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या मध्ये जावा त्या ठिकाणी जिरोदा अपस्टॉक अॅलिस ब्लू चे मी अकाउंट ओपनिंगची लिंक दिले त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला दररोज बँक निफ्टी निफ्टीचे एक ते दोन सॉरी दररोज त्या ठिकाणी बँक निफ्टीचे तुम्हाला दोन ते तीन कॉल फ्री ऑफ कॉस्टमध्ये लाईफ टाइम भेटतील ओके त्यासाठी तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करून मला सांगावं लागेल मित्रांनो तुम्हाला जर उद्या बँक निफ्टी इंडेक्स बाय करायचं असेल तर बँक निफ्टी कुठून बाय करायचं आहे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पण मी ही रेंज डिफाईन केली आहे या रेंजच्या बाहेर जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत मार्केटवर अॅग्रेसिव्ह पोझिशन घेऊ नका मित्रांनो तुमच्यापैकी असंख्य लोकांना अजून हा पण प्रॉब्लेम आहे जी मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर कसं ट्रेडिंग करायचं किंवा गॅप ऑफ आणि गॅप डाऊन काय असतात हे माहीत नाही बऱ्याच लोकांना मित्रांनो मी पाठीमागच्या काही महिन्यापूर्वी ऑफ आणि गॅप मार्केट मार्केटमध्ये कसे ओपन होतात ते कसे गॅप फिल करत मार्केट त्याच्या संदर्भाचा एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे माझ्या युट्यूबमध्ये खाली जाऊन शोधून बघा त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ सापडेल त्यामध्ये पण तुम्हाला बरीच माहिती बघायला समजेल मित्रांनो उद्या बँक निफ्टीवरती बुलीशिवा असेल आपला सतरा हजार तीनशे सत्तावीस वरून या लेवलच्या वरती जर बँक निफ्टीने ट्रॅव्हल करायला के सुरू केलं तर बँक निफ्टीवरती बुलेश व्यू ठेवा या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सदोतीस हजार चारशे ऐंशी सदोतीस हजार सहाशे दहा सदोतीस हजार नऊशे दहा आणि अडोतीस हजार नव्वद ही टार्गेट भेटेल मित्रांनो तुम्ही जर ह्या लेवलवरून तुमचा व्ह्यू बुलेश ठेवला तर तुमचा एस एल कुठं होईल या ठिकाणी एस एल मित्रांनो तुमचा सदोतीस हजार दोनशे हा तुमचा एस एल असेल हे ज्या खाली जर मार्केट चाललं तर ती पोझिशन होल्ड आता तुमच्यापैकी काही लोकांना वाटेल सर एकशे सत्तावीस पॉईंटचा एस एल ठेवायचं एकशे सत्तावीस हा इंडेक्सवरचा एस एल आहे तुम्ही ऍट द मनीचा जरी ऑप्शन बाय केला तरी देखील त्या ऑप्शनचा तुमचा स्टॉप लॉस पन्नास साठ पॉईंट पेक्षा जास्तीचा त्या ठिकाणी बनणार नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टी सेल करायचं असेल तर छत्तीस हजार आठशे अष्ट्याहत्तरच्या खाली बँक निफ्टी सेल करा या पार्श्वभूमीवर सदोतीस हजार चाळीस हा तुमचा स्टॉप लॉस असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या या पार्श्वभूमीवर तुम्हाला टार्गेट भेटेल छत्तीस हजार सातशे छत्तीस हजार सहाशे छत्तीस हजार पाचशे दहा छत्तीस हजार तीनशे वीस आणि छत्तीस हजार शंभर हे टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीवरती भेटेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू